नमस्कार मैत्रिणींनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे हरतालिका. तर हरतालिकेची पूजा मी करणार आहे आणि ती कशी करायची, त्याची सुरुवात कशी करायची आणि त्याची मांडणी कशी करायची हे मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. तर नक्की पाहत राहा. हरतालिकेचं व्रत, हे व्रत जे असतं ते आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे रामासाठी केलेलं असतं. तर मग म्हणूनच आधी सकाळी उठल्यानंतर आपल्या नवऱ्याची म्हणजे आमच्या साहेबांची मी पूजा केलेली आहे. आणि आमच्या साहेबांची पूजा करून त्यांना कुंकू लावलेलं आहे, ओवाळून घेतलेलं आहे. कारण की आपल्या आयुष्यातील देव म्हणजे हाच असतो, म्हणूनच तर हरतालिका करायची असते. आणि हरतालिकेच्या दिवशी साहेबांची पूजा पण केलेली आहे मी, त्यांना ओवाळून घेतलेलं आहे आणि आता त्यांचा नमस्कार करून त्यांचा आशीर्वादही घेते. हरतालिकेची पूजा मांडण्यासाठी एक छान चौरंग घेतलेला आहे. चौरंगाला छान पुसून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक रुपया ठेवलेला आहे. एक रुपयावर हळदी, कुंकू, अक्षदा टाकून घेतलेले आहेत. आणि मग त्याच्यावर आम्ही छान अशी महादेवाची पिंड तयार करणार आहेत. आमच्या शेजारच्या दीदीने पण पूजा करून घेतलेली आहे आणि आता आम्ही दोघं मिळून छान अशी पिंड तयार करणार आहेत. आणि त्या पिंडेसाठी मी आधी वाळू आणलेली होती, बारीक अशी वाळू गाळणीने गाळून घेतलेली आणि ती छान धुवून टाकली. कारण की कुणाचे पाय पडलेले असतात वाळूवर किंवा धूळ असते, त्याच्यामुळे वाळू धुवून मग गाळणीत काढून घेतली आणि आता त्याची छान अशी पिंड तयार करून घेते. आणि पिंड तयार करून झाली की मग तिला छान फुलांनी सुशोभीकरण करून घेणार आहे आणि मग त्याची आम्ही सर्व बायका मिळून पूजा करणार आहेत. Thank you.
तयार झालेली आहे, त्याच्यावर छान असे फुलंही आम्ही रचून घेतलेले आहेत मस्तपैकी, आणि थोडंसं राजगिरं टाकलेलं आहे, नंतर थोडंसं खडीसाखर टाकलेली आहे. आपण जर मंदिरात गेलो तर मंदिरात मोठं मंदिर असल्यामुळे तिथे मोठी महादेवाची पिंडसुद्धा असते, आणि मग त्याच्यावर आपण पाच असे छान छोटे छोटे साखरेचे किंवा गुळाचे किंवा राजगिऱ्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करायचे असतात, आणि मग देवाला त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो, आणि तिथे रांगोळी काढायची असते. आणि म्हणूनच मी आता पिंडाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आजूबाजूला छान अशी रांगोळी काढून घेणार आहे. कुठलंही शुभ कार्य असो, कुठलीही पूजा असो, सत्यनारायण असो, आपल्या पूजेचं कुठलीही गोष्ट असो, आपण तिथे रांगोळी काढायलाच पाहिजे. कारण की रांगोळी ही शुभ अशी मानली जाते, आणि सुशोभीकरणासाठी रांगोळी पण खूप महत्त्वाची आहे, पण शुभ कारणासाठी पण रांगोळी महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात रांगोळी काढायला पाहिजे, आणि मला रांगोळी काढायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी रांगोळी काढून घेत असते. आता रांगोळी पण काढून घेणार आहेत, आणि त्याच्यात छान असे रंगही भरणार आहेत. पण रंग भरण्याच्या क्लिप थोडी मिस झाली मैत्रिणींनो, कारण की ऑनलाईन क्लासेसमुळे माझ्या मुलाला मोबाईल हवा होता, त्याच्यामुळे ते शूटिंग मिस झालेलं आहे, त्याबद्दल सॉरी. आणि पुन्हा कधी अजून रांगोळीचं किंवा असा कसला पूजेचा व्हिडिओ असेल तर तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि आता सर्व बायका पण आलेल्या आहेत पूजेसाठी, आणि आम्ही कोरोनाचं पण पालन प्रत्येक गोष्टीमध्ये करतो आहे, त्याच्यामुळे सॅनिटायझर प्रत्येकीला लावून दिलेलं आहे, आणि पूजेचे पानं पण आम्ही इकडून तिकडून आणलेले असल्यामुळे तिथेही आम्ही सॅनिटायझर मारून घेतलेलं आहे. आणि मग आता पूजा करणार आहे, आणि आम्ही सॅनिटायझर किती वापरलं आहे मी हे मी त्या बायकांना सांगते. तर सर्वच बाया अशाच असतात की त्यांना प्रत्येक छोटी छोटी गोष्ट शेअर करायची असते, आणि त्याच्यातूनच त्यांना आनंद मिळत असतो. तर आता मांडणी छान झालेली आहे, आणि कुणाचं काही थोड्या थोड्या गोष्टी राहिलेल्या असतात, त्याच्यामुळे आम्ही 5 मिनटं थांबलो होतो, आणि आता पूजेला तयारी करणार आहेत, सुरुवात करणार आहेत. तर पूजेला बसण्यासाठी थोडंसं पाणी आधी पाटावर टाकून घ्यायचं आहे, त्याच्यावर एक बदामाचं, नागिनचं किंवा सीताफळचं, पेरूचं कसलंही एक पान ठेवायचं आहे, त्याच्यावर पाणी, अक्षदा, हळदी कुंकू टाकायचं आहे, आणि नंतर गणपतीची प्राणप्रतिष्ठा तिथे करायची आहे. आणि एक सुपारी, खारी, खोबरं असंही थोडं तिथे ठेवायचं आहे, आणि मग त्याच्यावर पाणी टाकायचं आहे गणपतीवर, त्याच्यावर पंचामृत टाकायचं आहे. पंचामृत टाकून झालं की परत पुन्हा पाणी टाकायचं आहे, हळदी, कुंकू, अक्षदा टाकायचे आहेत, आणि मग परत पिंडेवर पाणी टाकायचं आहे. महादेवाच्या पिंडेवर पाणी टाकून झालं की त्याच्यावर परत पुन्हा पंचामृत टाकायचं आहे. पंचामृत पण 5 वेळा टाकायचं, पाणी पण 5 वेळा टाकायचं, आणि परत पुन्हा पाणी टाकायचं आहे पंचामृत टाकून झाल्यानंतर. आणि मग हळदी, कुंकू, अक्षता टाकायचे आहेत, थोडेसे राजगिरं टाकायचं आहे, थोडेसे खडीसाखरेचे दाणे टाकलेले आहेत, नंतर मग काही फळं आणलेले असतील तर फळं, फुलं, पानं, कोरे कापड असं आपण तिथे टाकायचं आहे. मी केळी ठेवलेली आहे, राजगिऱ्याचा लाडू ठेवलेला आहे, आणि नारळ, बाकीच्या बाया नारळ वाहतात. आता आमच्याकडे अशी पद्धत आहे की सोमवार असला, महादेवाचं कुठलंही व्रत असलं की त्या दिवशी नारळ फोडायचं नसतं, त्याच्यामुळे नारळ आम्ही पूजेतच वाहून देत असतो अख्खच्या अख्खं, आणि मग ते दुसऱ्या दिवशी फोडून लहान मुलांमध्ये वाटत असतो. तर तिथे छोटा चौरंग असल्यामुळे खूप जास्त पूजेचं गर्दी झालेली आहे. आणि मग अशी सगळी पूजा झाली की मग एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात हळदी, कुंकू, अक्षता टाकायचे आहेत, आणि मग एक एक बेलपत्र पाण्यात बुडवून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून तिथे सोडायचं आहे. तर पार्वती मातेने शिवशंकर प्रसन्न व्हावेत, आणि शिवशंकरच आपल्याला नवरा म्हणून मिळावा म्हणून पार्वती मातेने जंगलात जाऊन हे व्रत खूप कडकडीत अशा पद्धतीने केलेलं होतं. आताच्या काळात तर तेवढं कडकडीत व्रत करणं शक्य नाही आहे, पण खेड्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं बायका करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु शहरात कसं असतं, प्रत्येकच गोष्ट मिळेल असं नसतं,
आणि ड्युट्या असतात, शाळा असते, रूमही छोट्या छोट्या असतात किंवा अनंत अडचणी या शहरात असतात, त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला करता येणं शक्य नसतं. पण आपण देवाला फक्त हात जोडला आणि त्याचा त्याला आपला नमस्कार मनापासून केला तरी पोचतो. आणि ह्या गोष्टी खेड्यामध्ये पूर्वापारप्रमाणे लावून दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे बायकाही खूप आनंदाने करतात. आणि आताच्या ज्या नवीन मुली आलेल्या आहेत नवीन जनरेशनच्या, त्याही मुली खूप आनंदाने ह्या पूजेमध्ये किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्याच्यामध्ये छान पद्धतीने सहभाग घेत असतात. आणि आता आम्ही प्रत्येकजण बेलपत्र वाहत आहे, ज्याचं त्याचं कोणी 21 आणलेले आहेत, कोणी 51 आणलेले आहेत, कोणी 108 आणलेले आहेत. आणि घरातल्या घरात पूजा असल्यामुळे आम्ही 108 वाती लावण्याचा प्रयत्न थोडासा टाळलेला आहे, कारण की घरामध्ये धूर होतो आणि आपल्याला आधी श्वसनाचा त्रास असल्यामुळे जर अजून कुणाला त्रास होत असेल तर त्याच्यामुळे काही गोष्टी मी कटाक्षाने पाळत असते. आणि मंदिरात पण शक्यतोवर मैत्रिणींनी घाण करू नये किंवा जास्तीत जास्त हळदी, कुंकू, पंचामृत याच्याने जर आपण देवाला नऊ घातलं तर देव पण चिकचिकीत होतात, त्यांनाही कंटाळा येत असेल, त्याच्यामुळे देवाची पूजा करायला जाताना देवाला शिक्षा होईल असं कुणीही वागता कामा नये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पाळायला हव्या. श्री गणेशाय नमः. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरास विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत असं कोणतं? श्रम थोडे फळ पुष्कळ असं असावं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं पौरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, वेदांत विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर गेलंस आणि त्याचं पुण्य तू मला प्राप्त झालेस. ते हे व्रत बाबत महिन्यात thank you.
गोकृत महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रणम्यं शिरसादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्त्यावासं श्रीमत्तकामार्त सिद्धये प्रथम वक्रतुण्डच एकदन्त द्वितीयकं तृतीयं कृष्णपिण्डगाक्षं गजवस्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमच षष्ठीं कटमेव च सप्तमीं राजं च दुग्रवण तताष्टकं नवम बालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशं तु गजानन द्वादशे तारणामानि त्रिसन्देहपटिर्नरान च विघ्नभयतस्स सर्वसिद्धकरं प्रभो विद्यार्थि लभते विद्याधनार्थि लभते धनं पुत्रार्थि लभते पुत्रान् मोक्षार्थि लभते गतिं जपेत गणपतिस्तोत्रं षड्विमासे फलं लभेत सवत्सरेण जपेत सिद्धिलब्धे नात्र संशया अष्टभ्यो ब्राह्मणोभ्यश्च लिखिताय समर्पयेत भवतस्स गणेशस्य प्रसादता इति श्रीनारदपुराणे संकटं नाशं गणपतिस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगणपतिबप्पामोहया श्री सरस्वती माता की जय। प्रथम वाचनाम द्वितीय च सरस्वती तृतीय शांता देवी चतुर्थम हंसवाहिनी पंचम जगतिकता षष्ठम वागीश्वरी सदा सप्तम कुनी प्रोक्ता अष्टम ब्रह्मचारिणी नवम माता च दशम वरदायिनी एकादशम चंद्रकांति द्वादशम भुवनेश्वरी द्वादशेतानि नामानि त्रिसंदेह पटेल नारायण जीवाग्रेवस्ते देवी ब्रह्मस्वरूपा सरस्वती सरस्वती महाभागे विद्ये कमलोचने विश्वरूपे विशालाक्षी विद्यादेही नमस्ते सरस्वती माता की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री काड़वेरो महाराज की जय। ओम देवराजसैव मान पावनाग्रि पंकजं व्यालज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटि भास्करं भवद्वितारकं परं नीलकण्ठविस्तारदायकं त्रिलोचनं कालकालमुमुदाक्षमक्षशूलम् अक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवम् अक्षरं निरामयं भीम विक्रमं प्रोपि चित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विणिपदन्मणोद्यमय एव किङ्किणीलसङ्कटी काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाविरामपादयुग्मकं नित्यं द्वितीयमेष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टुमोक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे अट्टहास भिन्न पद्मदाण्डकोश सन्तति दृष्टिपात नष्ट पापजान मुग्नशासनं अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकोत्पुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे कालभैरवष्टकं पठन्ति मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवं इति श्री काविरो महाराज की जय। प्रचलित चतुर्थकं संपूर्णं श्री काविरो महाराज की जय। रुद्राध्य श्री गणेशाय नमः आदमे दन्य तेजि धनंजय शुभंजय परायण सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सुब्रह्मण्य शोभनाकर दीका प्रत्यय रुद्राक्ष धारण भस्म चर्ती त्यांच्या पुण्यासनाही मी त्रिजगती तेजि धन्य सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती चक्रादि सूरगण तो शंकराचे त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाणत बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझे एक बांधाव। आम्ही आता सर्व पूजा करून घेतलेली आधी आणि पूजा प्रत्येकाची झाली। प्रत्येकीने बेलपत्र वाहिले, सगळ्यांनी नमस्कार केला आणि मग आम्ही पोथी वाचलेली आहे। तर आमच्या शेजारच्या दीदीने पोथीचं वाचन केलेलं आहे आणि पोथी मी घरातच आणून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला मी तीच पोथी वाचत असते। तर पोथी वाचून झाली मग आम्ही गणपतीची आरती करून घेतली, नंतर देवीची आरती करून घेतली, शंकराची आरती करून घेतली आणि मग देवी हरतालिकेची पण आरती करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर मग मी गणेश स्तोत्र म्हटलेलं आहे, सरस्वती मंत्र म्हटलेलं आहे, नंतर काळभैर अष्टक स्तोत्र म्हटलेलं आहे आणि आता मी शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचते। तर शिवलीला अमृत हे भगवान महादेवाचंच असल्यामुळे मी ते वाचून घेतलेलं आहे। आणि आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे मैत्रिणींनो, तर प्लीज स्किप करून पाहू नका। आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका, लाईक करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा। आणि तुमचा सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे मैत्रिणींनो, तर सपोर्ट करत राहा आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करतच राहीन।
आणि सगळ्याच गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद. खूप कमी दिवसामध्ये चांगले व्ह्यू मिळत आहेत आणि अजून असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करत राहीन. आणि माझी आजची पूजा कशी झाली आणि तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.